हे भाई इकडे ये ग, चाल पोरं आले त्याला काय करायचं काय नाही आली का कुठं आले गडगड बडबड बडबडी घरात 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 घरातच बाय मग काय करू आता कुठं जाऊ हिंडायला पोरं आलंय त्याला काय जावाय खावाय रानातून दमून थकून आले आणि घरात घरात जाय दारात ये घरात जाय दारात ये सकाळपासून गहू निवडले आता खडवण पडली ती निवडू राहिले ते निवडू का नको कवर निवडीतच बस पटकन झटकन होत नाही एक लेकराचं आणि एक नवऱ्याचं करायचं पण कवरायला आमन झालं ती तुम्ही तोंड बंद करा तोंड माव का बरं बंद करीन मी हाय तेच सांगल वय बाय वय वय पटकन त्याला भाकर दे पाणी दे वय खबर थांबू उन्हा थानातून आले पटकन पाणी द्यावा जावाय द्यावा एवढा मोठा तो केला का केला ना माझ्यासाठी मग केला तर सारे जगा जगा करत का मीच केला देते पाणी हा दे लवकर सारे जुन्या मोठा खरी ती म्हण का एवढा मोठा झाला ना एवढा असं झालं बन 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 चालू ची तोंड बंद करा पाणी आणू राहिले बला बला करू नको म्हणजे लय ऊन झालंय आई हा ना वावरत असं उभं राहत नाही थकून माणूस येतोय बाहून इसक्याना नको देऊ तिचा इसकाच कमी होत नाही काय करायचं काय नाही किळभरणी सगळ गोळ गाळ गोळ गाळ गोळ गाळ गोळ उद्या नको रानाचा आला नको पाठी भरा नको भाकर येऊन द्या नको दोन बायलाच शेण काढाय नको मग ते शेण कोणी काढलं सकाळचं सकाळी मामुलानं वळून टाकलं ते हा टेव टेव नको करू काय काय कालवण केलं ते सांग स्वयंपाक नाही बनवलं काय अजून मग काय बोंबावर राहिली हे काम कर ते काम कर हा दिवस दिवस उगाल्यापासून का मग वावरात जाऊन बसली बाकर तुकडा काय आला नाही पण कमीत कमी घरा पोहोच यावं लागलं मला फार उपकार नाही केले ती लय ताटाच्या भाषा करी ती बाई काय करावं आता हिला जवळच आज निसती ताईट भाषा जन्माची ताईट भाषा तो इडं बोललं म्हणलं मारा गेलं तर डोकं नाव ठेवून त्या आई बापाला म्हणजे उठले का माय भाऊ म्हणजे आली म्हणतरी माझ्या आई बापाकडे कोण येईल तो आई बापाकच येईल उठले का चालली उठले का चालली लोक म्हणतात असे ना भाऊ बंद मशी कावर उठले का कारणीशी पळत निस्ती पळत ही मग तिकडेच राहायचं काला नवरा करावा म्हणतो काला नवरा करावा मग तिकडे तरफडायचं काय वाचून राहिली का इडे तिचं मूल धुतल्या तांदळाचा आहे तिला कवाय दोन नाही मग मी तू तशी नवरीच करतील राहिली गावानी त्या बांधा बांधा नाही मला नवरीच मिळून राहिले तुला कोणी म्हणते का नवरा कर तू काला तोंडानं बोलती तर तोंडानं तू काला म्हणते तुला चांगलंच म्हणतोय आम्ही पटपटा आवरा पटकन जावा भाऊ बन तिची रिस्कची राहती कोणा काय केलं तर मी काय करू तिने एवढं केलं तर मी एवढं एवढं तरी करीत ये घरामध्ये जा मान कायम तुझं राहते नशीब कोणाचं नशीब झालं तर माझं कधी होईल मग तुम्ही काय नाही केलं तर तुमचं तर माझ्या तुमच्या जावाचं कितीक मोठं शेत आहे दोन तीन बाग आहे मग तुमचे का नाही आमच्या नाही जेवढं पोटापुरतं तेवढंच करावं मग मी तेच म्हणते मग तुम्ही का नाही म्हटलं का तिचं लई मग मी पण करते तेव्हा का नाही रिस्क लावली तिनं मी काय रिस्क लावत बसू तिनं गाडीवर केलं तर तू पाठीवरच कर पण कर मी वाटीवरच करेल पाठीवर नाही करणार फक्त वाटीवर करेल पण ते करून दाखव ना ते तर वाईनं जाईन तिच्या आईला तोंडाला आग लागणार झालं करायची सोय नाही काही नाही इथे बडबड बडबड करून कुठं वागत असतं का कमी नसती भुकत राहते बाकी काय नाही आम्हाला पावडर नव्हते गन नव्हते टिकल्या नव्हते उकल्या आता लावल्या टिकल्या दुन्यातून उकल्या अशी म्हातारी बोलती काय म्हातारी तोंडाला हाड आहे का नाही ना बिना 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 हाडाच माझ्या तोंड आहे का लबराच राहिले मी मडक्याचं असं फुटून गेलं असं म्हात मडक्याचं कोणाचं येतं मा राहणार आहे कधी संसार होऊ दिला नाही संसार आला का मी दोन पोरी झाल्या पण या म्हातारीने कधी मला सुख दिलं नाही काय सुख देऊ तुला तू करीत तस म्हण तुला बोलते तस काय करते मी काय तुमच्या झिंग्या उपटल्या काय कोणाच्या झिंग्या उपटे ती आता आज कोणी उपटून देत आहे का खाच तर खावा खरंच एखाद्याची उपटणारच झिंग्या झिंड्या उपटल्या का तुला त्या आई बापाच्याच घरी जावा लागेल
नवरा करून आले तर नवऱ्यासारखंच वागावा. मी वाशिंग बांधून येईल इकडं. लोक काय बिन वाशिंगाच्या घुसाच्या घरात. मग जे घुसा तर त्यांना हकलून देते. मला काय हकलतील. लग्न लावून आले बरं चार चौघात. चार चौघात धान काय चोरून आले काय. तुला काय म्हणतो तू चोरून आली म्हणून. दुडीच्या अंड्या ना आताच बादली आणायला लागत. ते आता फर का नळ चालू करता ना अंडा लाय त्या. म्हणतो कशा कुचुली मध्ये फुकून फुकून जीव जातात. आता नि बटला द्यायला काय झाला साहेबा सुरू महिना झाला तो गॅस भरून आणला. त्याला सांगायचं ना. मग आपण धावायचं आपण धावायचं दाना 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 भरायचा गॅस. आपल्या नोकनीस नवऱ्याच्या जीवावर पाहच. एवढ्या एवढ्या खुराडामध्ये काय दिलं काय नाही ते समजा ना. काय दिलंय त्या मोठ्याला. एवढं मोठं घर दिलं हे एवढं खुराडा मला दिलं फक्त. तुला वाणीवायचं एकच आहे म्हणून तुला उलीस दिलं. तो ज्याचा जवळ जास्त आहे म्हणून त्याला जास्त दिलं. मुलगा म्हणून एवढं दिलं. वैल वाटण्यात करू. आज चाललंय ते चाललंय. अंगाशी एकाला असं थोडं तरी जद म्हणता कुणाला त्याच्या पुढे थाटणे तांबे दिला तानक्यानं. मग काय त्याची काय पूजा करू काय. पूजा केल्याशिवाय होता का महादेवाच्या पाया पडा. रोज 4000 रुपये कमाई करून माझ्या हातात दिले त्याने. नवऱ्याचा रोज उठला का पाया पडा महादेव आहे तो. आम्ही पडत होतो म्हणत आम्हाला अशी चांगली शांत मोठी माडी बांधली माझ्यासाठी. गरीबाचाच राहा. माडीमध्ये पैसा नाही घालू. शेतीमध्ये पैसा घाला. माडीत पैसा घालून का उपयोग येतो. जागीच राहत इर खणून पावा. 4 लाख आहे ना. मी शेतीच शेतीतच घालते. द्या मला 2 लाख द्या का. कुठून देऊ. मग द्या ना. शेतीमध्ये कर घालते ना. तुम्ही म्हणा ना शेतीमध्ये पैसा घालावा. करावा 2-4 लाख रुपये शेतीमध्ये घालायला. करावा धावा करावा शेती. पैसा द्यावा. पैसा असं काही डोक्याचे केस विकून पैसे मिळत्या काय. मिळत्यात ना आता. मिळत्या का नाही. असं तर बैलावानी ऐकत मेन घुम्या केलं आयुष्यभरचं वाटोळं माझं त्या बैलानी. इकून आई आहे इकून बायको आहे. मी कोणच्या बाजूने बोलायचं. मला आई सारखी बायको सारखी. तुमचं चाललंय दोघीच. मी बसलोय गप. तोंड गप आहे ना. आज म्हातारीच तोंड गप आहे ना. मी बसलोय म्हातारीला गप कर ना. मला जन्म दिलाय. मी तिला कस काय तोंड बंद करील तिचं. मी माझं बाहेरून बोंबलत आली ती मायवली म्हातारी. काही केलं तरी मी बाहेर जाऊ का. बाहेर नको जाऊ. पण मग तू बाहेर निड आली. तू बायको आहे. बायकोने ऐकाव. आपलं तोंड कमी करावं थोडस. सासूबाई संघ एवढं टेव टेव वागू नये माणसानी. किती तोंड आहे. सुनसनी आहे का कोणी बिन तोंडाच. हळूच भांडता घे चिमटा हळूच म्हातारी फुसकन पण पिन लावतीन बाजूला होती. म्हातारी गुन्हाची नाही. तू गुन्हाची आहे ना ग बाई. म्हणून मी गुन्हाचीच आहे. माझ्या बापाने मला गुन्हाचं पैदा केलेलं आहे. आम्हाला अवगुन्ह्याने पैदा केलं तर कसं. मला काय माहिती कसं पैदा केलं. अवगुन्ह्याने केलं का चांगल्याने केलं. चांगलं वागावा. म्हातारपणा तुमच्या आईला एवढं तोंड येतं. जेवणीत काय म्हातारी नाचत असेल. पाहिलं होती का ती नाचत होती का. म्हातारीने तिच्या सासूला नाचवलं असं. नाचवलं नाही तिने. त्यांच्या सारखे दिवस काढायला त्यांचे तुम्हाला लय दिवस लागेल. तुमचा जीवही सुखाचा राहील का. नशीब लागतं नशीब. त्यांच्या डोक्याचे केस डवळे झाले. म्हणजे उन्हानी नाही झाले ते. कष्टानी झाले. कष्टानी आमचं नशीब चांगलं. तो पुढून पुढं कसं होतंय पाय. आज काय चाललंय असं. माझं सोन्यासारखं पोरगा. माझा पोरगा असा हिरो आहे. अशी हिरोईन करून आणले. हिरोईन तुला पलंगावर हागायला येईल तेव्हा कळेल. मग राहू दे. पलंगावरच खायचं. पलंगावरच हागायचं. मग तुला समजेल हिरोईन काय होती ती. आता तरी आईला आता मी तसंच करणार आहे. आईला पाय दुखत आहे ना. म्हातारीचे मी काही करू शकत नाही. तिचं पोर आहे ना तिला करायला. मी म्हणाल आता पलंगावरच बसून पलंगावरच हाग बाई. मग मला असा आशीर्वाद द्या ना. मी तुमच्या आईला तसंच आशीर्वाद देते. मर्दईच्या तोंडाला लागायची. तोंडाला जाळ कर मत आई. चल बाई चल. आपण चल चल बाबा चल. चल तुला दवाखान्यात जायचं ना. चल चल जाऊ. चल मर्दे जाऊ. हिच्या तोंडाला तोंड लावू नको. हिचं तोंड काही कमी पडायचं नाही. ती बघ ती लय 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 चालत होती. 15 दिवस झाले. माझं कंबर मोडलंय. त्या बागाला पाणी घालू घालू. आता मला म्हणे मला म्हटलं नाही दवाखान्यात चाल. म्हातारीचे पाय दुखरायला तर म्हातारीला लगेच दवाखान्यात घेऊन चाल. मग तिची गुन्हाचा. तुला एक सांग का. आई बापाची सेवा करणं म्हणजे ईश्वर सेवा आहे. लक्षात करेल सेवा तर खाईल मेवा. आलं लक्षात. मेवा भेटतो मेवा. काशी यात्रा नाही करू. आई बापाची सेवा करावा. असं आलं ना. तू तसं तू पोरायला सांग माझी सेवा करा. तुम्हाला सगळं भेटल. तसं मी तुला सांगू राहिलो. तू मा म्हातारीची सेवा कर. मग तुला भेटल. तोंडाला आळा घाल. मागत्या पुढं
नाही तर दे तो अमूल पाय तुला गाड्यात पाणी रोटी मध्ये वाकर मी पिणारच नाही तर गाड्यात पाणीच म्हणून बाई खरकत खरकत जाय ना हाताने पाणी हा घेईल ना घेईल का मी काय बसवड खरकत खुरकत आहे भाऊ तिला सिनेमाला राहू दे मेले तर मरू दे वय माझा मरू दे जाऊ दे माता दोघी दोघी सायकल कस काय घेऊन जायचं मी मग मी बस त्या सायकलवर म्हातारीला म्हणा हे पाय पाय चाल पुढे पुढे करून तिला आहे का नाही मी कुठं म्हणते माझ्या पाया पड बाबा पाया नाही पण मग तू पुढे पुढेच करायचं काम झालंय मला काही नाही पाया काय पुढे पुढे कर माझ्या पुढे पुढे जर करत असत तर एवढं म्हातारीचं मला बोलणंच खाऊ दिलं गाऊ ठेव चाल जाऊन येऊ चाल होय देठून येऊ निघू आपण घर कमावर नेऊ काय झालं तुमच्या म्हातारीला नाही तर मला अर्धी वाट डोक्याला डोकं लावाल तुला दवाखान्यात नेलं म्हातारीला नाही नेलं मी जाईल उद्या माझी माझी दवाखान्यामध्ये तुमच्या म्हातारीला घेऊन जा दवाखान्यात बरं ए हार न वाजतो पाय तो काय म्हणतो आई होई आवरून सावरून घे घर जाऊन होय मी तो इकडे खालती घर कमारतो घरात लुगडं बिगडं घाल चांगलं दवाखान्यात जाऊ आपण तांब्या उच्च पिक्चरला जायचंय म्हातारीला चांगलं लुगडं घालून दवाखान्यात आता काय काही दवाखान्यात न्यायचंय तिला काही जरा काय गाबाळ गाबाळ राहून चढत का होय चालेल येताना एखादं दोन भाजीला या ना म्हातारीला म्हणा म्हातारीकडे पैसे आम्ही तुझ्या काळजी करू आजकाल कोणी खाली नाही राहत प्रत्येकाकडे पैसा राहतो मानव दोन चार भाज्या प्रत्येकाकडे पैसा गपचूप लहान सुनाकडे नेऊन द्यावा ते लय जा माता म्हातारी हा ना ते माझेच आहे माझेच आहे तिकडे खायला जावा तिकडच्या वेळेस कसं मग ते तुमच्या नाही राहती जाऊ दे तिने एवढ्याच भाजी बनवली तर बरं मग तिकडे जेवायला जाता येत नाही इकडे जेवायला येतं मला खूप लागलं तिकडे मी खाईल तू कोण मला सांगणार मला लागल अशी आहे ना बोलू नाही द्यायची म्हातारी बोलून देईल मुलावानीच मुलासारखं बघ आई सारखीच माता मग करून नाही आणलं म्हातारीने तुला करून आणलं तोंडाचा आळा तोंडाला आळा घाल जरा गप्पड जरा घरातले काम कर द्या नोकर जरा थोडीशी हा सांगून देतो हा आई मी आलो इकडून वावर पण घर कमार नेतो कायच्या गोळ्या जुन्या गोळ्या बेळ्या समजा घेते समजा येऊ का मग जाऊ मी मला पण गोळ्या घेऊन मेडिकल मधून गोळ्या ये ना एका पाठी माझा ऐकून गेली